मुळात पहिल्यांदा काय ज्यांचा पोचच नसते ना त्यांना या गोष्टी सुचू शकतात. ज्या वेळेला अशा जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेला कुठेतरी नाक्यावरती जाऊन सभा घेणारे लोक असतात. ते मुळात कसं आहे, ह्यांचं अस्तित्व मुळात मोदींवरती आहे, ह्यांना अदरवाईज खाली कोण ओळखतं. कर्नाटकमध्ये जो विजय काँग्रेसला मिळाला आहे, भारत जोडो यात्रेचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे, मात्र त्यावर टीका केली गेली. अशी शिला म्हणतात की घरात बसून जे स्वप्न पाहतात ते अशा प्रकारच्या स्वप्नाच्या प्रतिक्रिया देतात, टीका केली. मुळात पहिल्यांदा काय ज्यांचा पोचच नसते ना त्यांना या गोष्टी सुचू शकतात. आणि ही कोण लोक आहेत मुळात, ज्या वेळेला अशा जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेला कुठेतरी नाक्यावरती जाऊन सभा घेणारे लोक असतात. पहिली गोष्ट, आपण किती काही गोष्टी अशा असतात ना विरोधकाच्या जरी असल्या ना तरी त्या गोष्टी मान्य करायला पाहिजेत. आणि ते मला असं वाटतं मोठेपण किंवा तशा प्रकारची गोष्ट हे जर नरेंद्र मोदी करू शकतात तर मला असं वाटतं त्यांच्या पक्षातल्या खालच्या लोकांना कार्यकर्त्यांना कळल्या पाहिजेत. आणि त्या भारत जोडो यात्रेचा किती जरी त्या झाकायचा प्रयत्न झाला तरी त्याचा परिणाम झाला आणि तो परिणाम तुम्हाला कर्नाटकात दिसला. हे मला असं वाटतं काही गोष्टी तुम्हाला मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजेत. आपण एखाद्या पराभवांना काय बोध घेतो, हा बोध घ्यायचाच नसेल काही जणांना, वागा तसेच. ते मुळात कसं आहे, ह्यांचं अस्तित्व मुळात मोदींवरती आहे, ह्यांना अदरवाईज खाली कोण ओळखतं. नाही, ह्यांच्यात फारशा बोलण्याला वाटेल काही जात नाही, मी छोटी माणसं आहेत. ओके. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.